थंडीचा कहर वाढल्यानंतर अनेक ग्रामीण भागात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पनवेल तालुक्यातील अनेक गावांमधील ग्रामस्थ आता सतर्क झाले असून त्यांनी रात्रीचा जागता पहारा देण्यास सुरू केला आहे. त्याचप्रमाणे अनेक गावांमध्ये फेरीवाल्यांसह अनोळखी इसमांना गाव बंदी सुद्धा करण्यात आली आहे. पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात वाढत्या घरफोड्या तसेच चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली असून मागील कित्येक दिवसांपासून चोरीचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे ग्रामस्थांना गावची सुरक्षा स्वतः करण्याची वेळ आली असून अनेक गावांमधील तरुण हे गावाच्या सुरक्षिततेसाठी रात्री 10 वाजल्यापासून पहाटेपर्यंत पहारा देण्यास सुरुवात केली आहे. नुकती चिरनेर गावामध्ये सुद्धा चोरीचा प्रयत्न झाला होता. असा प्रकार आपल्या गावात घडू नये यासाठी अनेक ग्रामस्थ सतर्क झाले आहेत. या चोरट्यांनी बंद घरे, बंगले, फार्म हाऊस हे हेरलं असून घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत आहेत. त्या दृष्टिकोनातून ग्रामस्थांनी जागता पहारा देण्यास सुरुवात केली आहे. पनवेल तालुक्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकासाची कामे सुरू आहेत. त्या ठिकाणी लागणारे कामगार हे परप्रांतीय आहेत. अनेकांचा आता पत्ता सुद्धा ठेकेदाराकडे नसतो. त्यामुळे या परप्रांतीयांचे चांगलेच फावले असून ते दिवसा कामाच्या ठिकाणच्या जवळपासची बंद घरे हेरून ठेवून रात्री तेथे चोरी करतात. यापूर्वी सुद्धा अशा प्रकारच्या घटना पनवेल तालुक्यात घडल्या असून पोलिसांनी अशा आरोपींना जेरबंद सुद्धा केला आहे.